नमस्कार, आरोग्य न्यूज मध्ये मी सीमा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की उष्णतेच्या समस्या या आल्याच. अशातच अनेक व्यक्तींना उष्माघाताचा देखील त्रास होत असतो आणि उन्हामध्ये बाहेर जाणं जर आवश्यक असेल अशा व्यक्तींनी उष्माघातापासून आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं याबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फ्रेंड्स, सर्वात पहिलं जाणून घेऊया उष्माघाताची कारणं आणि लक्षणं. सर्वात पहिलं म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आल्यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. हे उष्माघाताचं मुख्य कारण आहे आणि उष्माघात झाल्यानंतर प्रचंड थकवा आपल्याला येत असतो, अशक्तपणा येत असतो, चक्कर येणं, डोके दुखीचा त्रास होणं, डिहायड्रेशन होणं इत्यादी उष्माघाताची काही लक्षणे असू शकतात. सो फ्रेंड्स, या लक्षणांवरून आणि या कारणांवरून तुम्हाला उष्माघाताचा त्रास होतोय हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर त्यावरती आता आपण उपाययोजना काय करायच्या याबद्दल माहिती पाहूया. सर्वात पहिलं, तुम्ही 11 ते 3 या वेळेत उन्हामध्ये जाणं टाळलं पाहिजे. आणि जायचंच आवश्यक असेल तरी तुम्ही उन्हामध्ये जाताना छत्री, टॉवेल, स्कार्फ इत्यादीचा वापर करायला पाहिजे. फ्रेंड्स, उन्हामध्ये जाताना पाण्याची 1-2 बॉटल आपल्यासोबत ठेवल्याच पाहिजे, कारण लहान नसेल तरी देखील तुम्ही पाणी प्यायलं पाहिजे. दिवसभरात भरपूर पाणी तुम्ही प्यायलं पाहिजे. तसेच फ्रेंड्स, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक इत्यादी घेणं तुम्ही टाळलं पाहिजे. याऐवजी तुम्ही उन्हाळ्यामध्ये ताक, दही, लस्सी इत्यादी थंड पेय पिऊ शकता. फ्रेंड्स, त्यासोबतच तुम्ही रसदार फळांचं सेवन देखील या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे तुमचं उष्माघातापासून रक्षण होण्यास मदत होईल. फ्रेंड्स, या सर्वांसोबतच तुम्ही उन्हाळ्यामध्ये खूप जास्त टाईट कपडे घालणं टाळलं पाहिजे. सुती आणि फिकट रंगाचे कपडे तुम्ही घालायचे आणि सेल्सर आणि अंगभर कपडे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये तुम्ही घातले पाहिजे. तसेच फ्रेंड्स, उन्हामधून आल्यानंतर तुम्ही फ्रीजमधील थंड पाणी नाही प्यायलं पाहिजे. तुम्ही शक्यतो माठातील किंवा नॉर्मल थंड पाणी तुम्ही प्यावं. ज्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झालेला आहे अशा व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेणं फार गरजेचं आहे आणि हॉस्पिटल वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत त्या रुग्णाला व्यवस्थित सावलीमध्ये घेणं फार गरजेचं असतं. त्याला थंड पाणी प्यायला देणं ते देखील फार गरजेचं असतं. तुम्ही आहार हा अतिशय हलक्या स्वरूपाचा घेतला पाहिजे. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थांचं सेवन करणं तुम्ही टाळलं पाहिजे. तसेच मटण, मासे इत्यादी उष्ण पदार्थ देखील तुम्ही खाणं टाळलं पाहिजे. त्यासोबतच फ्रेंड्स, उष्माघाताची लक्षणे जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. तर मग फ्रेंड्स, या उन्हाळ्यामध्ये उष्माघातापासून बचाव करायचा असेल तर या टिप्स फॉलो करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. धन्यवाद.